तुम्ही ही कन्फ्यूज राहत का, फ्लॅट घेऊ की प्लॉट घेऊ? जर तुम्ही असा विचार करत असाल तर तुम्ही योग्य व्हिडिओ बघत आहात. नमस्कार, माझं नाव प्रीती दारेकर आणि तुम्ही बघत आहात जमीन कट्टा. आता आपण समजून घेऊया फ्लॅट आणि प्लॉट बद्दल. सगळ्या गोष्टींचं सोंग आणता येतं, पण पैशाचं सोंग आणता येत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पैसा. जर तुम्ही प्लॉट विकत घ्यायला गेलात तर 5 ते 10 लाख रुपयापर्यंत तुम्हाला चांगली रोडटच जागा मिळते. तेच जर तुम्ही फ्लॅट घ्यायला गेलात तर फ्लॅटच्या किमती गगनाला भिडल्यात. म्हणजेच एका फ्लॅटच्या किमतीमध्ये तुम्ही अनेक प्लॉट घेऊ शकता. डेव्हलपमेंट हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही फ्लॅट विकत घेता त्यावेळी बिल्डिंगमध्ये सगळ्याच फ्लॅटचे स्ट्रक्चर बऱ्यापैकी सारखेच असते. त्यात तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे बदल नाही करू शकत. पण जेव्हा तुम्ही जागा घेता त्यावेळी तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या हक्काच्या प्लॉटवरती कन्स्ट्रक्शन करू शकता. फ्लॅट विकत घेतल्यावर त्याच्या सोबत एक गोष्ट येते, ती म्हणजे मेंटेनन्स. रिपेअरिंग, पार्किंग, पाणी अशा बऱ्याच प्रकारचे मेंटेनन्स आपल्याला भरावे लागतात. तेच जर तुम्ही जमीन विकत घेत असाल तर त्याला शून्य मेंटेनन्स असतो. जसजशी इमारत जुनी होत जाते तस तशी तिची किंमत कमी होत जाते. स्वाभाविकच त्यात असलेल्या फ्लॅटची किंमत सुद्धा कमी होते. पण तुम्ही जमिनीबद्दल कधी असं ऐकलंय का? कारण जमिनीची किंमत दरवर्षी वाढतच जाते. सगळं जरी डिजिटल असलं तरी रिअल इस्टेट क्षेत्रात पेपरवर्क हे करावेच लागते. फ्लॅट घेताना खूप पेपरवर्क करावे लागते आणि त्याची प्रोसिजर लेंदी असते. त्या तुलनेत प्लॉट घेताना पेपरवर्क कमी असते. तर आता आपण पाहिली फ्लॅट आणि प्लॉट बाबतची माहिती. तर आजच्या युगामध्ये फिजिकली आणि मेंटली स्ट्रेस कमी करून जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर फ्लॅटपेक्षा प्लॉटमध्ये गुंतवणूक करणं फायद्याचे आहे. जर आमची माहिती आवडली असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी www.zameenwale.com या वेबसाईटला भेट द्या आणि पाहत रहा जमीन कट्टा.